की त्याने आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबा रे हे करू नकोस, हा रस्ता चुकीचा आहे, या रस्त्याने जर तू गेला तर तुझं जीवन उद्ध्वस्त होईल। तू सन्मार्ग धर, देवधर्म कर, नामस्मरण कर, साधू संतांचा संग कर, हे आपल्याला त्याने सांगितलं पाहिजे आणि अशाच संघ आपण केला पाहिजे। माते माळीनताई नगर बुईनताई गई मग तीन घर जावावर माते ते बटा फुले असणार तिनं बगीचा बगीचा बटा देख तिथे बावरीच गई आता तिनं धंदा कसा ना होता हा समजले। मग आता तिचा तो कार्यक्रम चालायचा, रोज ते टोपलं घेऊन निघायला बसायची गाणं। मग संध्याकाळ झाली, आता हिचं आग्रह बी लय प्रेमही लय, माझ्या घरी येत नाही, माझ्या घरी येत नाही, माझ्या घरी येत नाही। ममता तर ती तिच्या घरी गेली, माता तिने सगळं ते बगीचा दाखवला, सगळं घर दाखवलं, घरामध्ये रोपं दाखवले, घराच्या परसबागेमध्ये असं ते सगळं सगळं दाखवलं। आणि सगळं दाखवल्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली, जेवणं खावणं वगैरे मस्तपैकी सुंदर सोपस्कर मिष्टान्न तयार केलं तिने, आणि आता ते जेवण वगैरे आटोपले। जेवण आटोपल्यानंतर आता ती संध्याकाळपासून थोडीशी 4-5 वाजेपासून थोडीशी बेचेनच होऊन गेली, म्हणजे तिची स्वस्थता भंगून गेली पूर्णपणे। पण ती आता काय नाही इलाज म्हटल्यानंतर काय मग ते सर्व चालू असताना आता ते जेवण वगैरे आटोपले, ती बऱ्याच वेळ या कानेवरच त्या कानेवर, त्या कानेवरच या कानेवर। मग तिची मैत्रीण ती काय माळीनताई काय म्हणे, म्हणे ताई तुमले काय वय राहिलं म्हणे, नेमकं तुमले जप नाही राहिली म्हणे, गणक मी बराच टाइम देखी राहिलो म्हणे, तुमले जप काबर नाही राहिली म्हणे, तुमले काही लागाय का म्हणे, पैसा बिसा लागाय का म्हणे, नाही म्हणे, तुमले काही भूक लागेल का म्हणे, नाही, पाणी बिणी तीस लागेल का म्हणे, नाही, काहीच नाही म्हणे। मग काय लागाव काय म्हणे, तुमले काबर म्हणे, तुम्ही स्वस्थता काबर बघी गई म्हणे। म्हणे बाई एक काम करशी का म्हणे, मला म्हणे हा करू सांग म्हणे, नाही मला पहिले सांगा म्हणे नेमकं काय होईल राहिना तुमले, गरमी होईल राहिली का म्हणे, पंखा लावू का इशी लावू काय लावू म्हणे। आता ते इथलं बाहेर घर बटाचं ते आयतं होत म्हणे, ताई एक काम करा म्हणे फक्त, म्हणे काय म्हणे, ते म्हणा ते तिथलं गासोड आहे ना म्हणे, तिथलं लय म्हणे मला पा, ते गासोड लय उनी म्हणे, इथलं शे हा म्हणे लय म्हणे, ते गासोड लय उनी ते तिनं पा दिदी ना, तिनं ते गासोड सोड, त्या गासोड ते टोपलं बांधलेलं होत, मग त्या गासोड तिने जवळ तोडले लायसन जपणी, तू बोंबिलला घमका तवय तिले चांगली झोप लागली। म्हणजे घाणेरड्या विचारांचे घाणेरडे लोक ते त्याच संस्कारांमध्ये वाढलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातच रुची वाटते। हा दृष्टांत मला सांगायचा होता, सांगण्याचं तात्पर्य काय, परमार्थ आणि प्रपंच यामधला फरक काय आहे, परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये हा सुगंधाचा आणि दुर्गंधाचा हा फरक आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला।